बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीने। खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने याचिका केलेली आहे। संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असून देखील मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीने हायकोर्टात दाखल केलेली आहे याचिका। पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत पीएमएल कोर्टाने ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत आणि दिवाणी खटल्यासाठी पीएमएल कायदा लागू केला असल्याचं ताशेरे कोर्टाने ओढले होते आणि त्यानंतर राऊतांची 9 नोव्हेंबर 2022 ला सुटका करण्यात आली होती आणि त्यांच्या सुटकेनंतर जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे राऊतांचा जामीन रद्द होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी गोवर्ण रुग्णाचा बळी घेतलाय। गोवंडीतील 8 महिन्यांच्या मुलाचा गुरुवारी दुपारी 1:10 उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि त्यामुळे मुंबईतील गोवर रुग्णांची मृत्यूची संख्या आता 13 झाली असून यामध्ये 3 मृत्यू हे मुंबई बाहेरील आहेत तर 2 मृत्यू संशयित आहेत। मुंबईमध्ये गुरुवारी गोवरचे 19 रुग्ण सापडले असून गोवरच्या रुग्णांची संख्या ही 252 इतकी झाली आहे आणि तसंच बरे झालेल्या 36 रुग्णांना घरी पाठवण्यात आलेलं आहे।